बिझनेस आयडिया सांगतोय की अगदी हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये सुरुवात होईल आणि पुढचे शंभर वर्षे त्याची डिमांड आहे आणि प्रत्येक वर्षी याची डिमांड डबल ट्रिपल होत जाणार आहे अशा बिझनेस आज बोलणार आहोत नमस्कार मराठी मी सुहास माने तुमचं सरशो स्वागत करतो आपण वेगवेगळ्या बिझनेस आयडिया बद्दल बोलतो कमेंट्समध्ये खूपदा अशा कमेंट्स येतात की कमीत कमी खर्चामध्ये चालू होणाऱ्या बिझनेस आयडियाबद्दल सांगा किंवा लो इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंग लास्टिंग बिझनेस बद्दल सांगा असंही म्हणतात आज आपण अशी बिझनेस आयडिया सांगतोय की अगदी हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये सुरुवात होईल आणि पुढचे शंभर वर्षे त्याची डिमांड आहे आणि प्रत्येक वर्षी याची डिमांड डबल ट्रिपल होत जाणार आहे अशा बिझनेस आयडियाबद्दल आज बोलणार आहोत तर आणि हो तुम्हाला यूट्यूब व्हिडिओजवरती किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ पाहताना तुम्हाला सांगितलं तर फक्त बिझनेस आयडियाबद्दल आणि इक्विपमेंटबद्दल पण आज आपण सांगणार आहोत आयडिया काय आहे मटेरियल आणायचं कुठून विकायचं कुठं विकायचं कसं गुंतवणूक किती लागेल प्रॉफिट किती असेल अशी कित्येक माहिती आणि त्याच्यामध्ये ॲडिशनली अजून काही माहिती द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत तर ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो तुमच्या इतर मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच आजची जी आपण बिझनेस आयडिया पाहतोय ना या बिझनेस आयडियामध्ये अगदी अदानी अंबानी टाटा पासून बॉश पासून खूप मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा हा बिझनेस करतात मग आता तुम्ही म्हणाल की मग एवढ्या मोठ्या कंपनी असतील तर अशा ठिकाणी आपला टिकाव कसा लागेल तर अशाच वेळी अशा लोकांना ही टफ फाईट देणाऱ्या कंपनीसोबत की अशा कंपनीसोबत तुम्हाला काम करायची संधी मिळते अगदी कमीत कमी खर्चामध्ये की ज्याच्यामध्ये आपलं फ्युचर ब्राईट होईल आता पाहिलं तर डिझेल जनरेटरच्या गाड्या आहेत पेट्रोलवाल्याच्या गाड्या आहेत तर त्या आता कन्वर्ट इलेक्ट्रिक सिटीवरती जातात पाणी गरम करायला जे हीटर्स होते त्याच्यामध्ये पण आपली जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते आपल्या ए सी असतील सीमध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते त्याचप्रकारे घरामध्ये आता कित्येक ठिकाणी मल्टिपल ठिकाणी आपण वगैरे लाईटचा वगैरे वापर करतो अशा ठिकाणी पण एनर्जी आपली वाया जाते किंवा त्याची आपल्याला गरज आहे आपण ती वापरतो मग अशा वेळेस अशी बिझनेस आयडिया की ज्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये जर काम करा या सर्व गोष्टींना एक चांगला पर्याय रिन्युएबल एनर्जी आणि ज्या प्रकारे भारत सरकार रिन्युएबल एनर्जीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि त्याच्यावर जी सकारात्मकता आहे त्यालाच आपण आपल्या बिझनेसमध्ये आणलं तर आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो आता ते कसं यामध्ये बिझनेस करताना भारत सरकारकडून सबसिडी मिळतेच मिळते परंतु ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत की ज्या आता खूप जोरानं शोरानं काम करत आहेत अशा कंपन्यांसोबत जर आपण काम केलं तर त्यांच्या ब्रँड व्हॅल्यू खाली सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो इलेक्ट्रिसिटी आपण जी वापरतो ह्याच्यावरती प्रामुख्याने आपण कशावरती डिपेंड असतो कोळशावरती डिपेंड असतो पाण्यावरती डिपेंड असतो त्याचं प्रोसेसिंग होते त्यातून हीट जनरेट होते पोल्युशन होतं आणि त्याच्यामुळे भारत सरकार काय म्हणतं की या सगळ्याला खर्च करण्यापेक्षा जो सोलर आहे त्या सोलरवरती जर फ्रीमध्ये काय बनवता आलं तर त्याचा जास्त वापर कर आणि त्याच्यामुळे सरकार जास्त प्रमोट करतं सबसिडी देतं आणि याचाच फायदा करून आपण आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो ते कसं आज आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण जी बिझनेस बिझनेससाठी पाहतोय ती आहे लूम सोलर या हरियाणामधल्या सोनीपतमधल्या एका कंपनीची या कंपनी आपल्याला सध्या पूर्ण भारतामध्ये डीलरशिप आणि फ्रँचायझी देते भारत सरकारचं जे व्हिजन आहे तेच या कंपनीचं व्हिजन आहे दोन हजार अठरामध्ये आनंद बंधूंनी ही कंपनी स्टार्टअप केली मी त्या कंपनीचं गुणगान गात नाही परंतु आपल्याला जर कमीत कमी, कमी खर्चामध्ये जर आपल्याला एखादी संधी मिळत असेल तर ती करायला काय हरकत आहे विचार करा त्यांनी फक्त दोन हजार अठरामध्ये जेव्हा सुरुवात केली दोन हजारच्या एकोणीसच्या शेवटीपर्यंत एक वर्षामध्ये त्यांनी पंचवीस कोटीचा बिझनेस केला फक्त लोकल एरियामध्ये त्याच्या दोनशे ते, दोन ते तीनशे कामगार आहेत की जे सध्या पॅनल्स बनवतात आता त्याच्यामुळं तुम्हाला या कंपनीची डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप अशा दोन प्रकारे तुम्ही एंट्री घेऊन सुद्धा तुम्ही या बिझनेसमध्ये उतरू शकता त्याच्यानंतर तुम्ही असा विचार कराल की यात मला माहिती नाही आहे नॉलेज नाही आहे मग मी कसं काय बिझनेस करू तर एक गोष्ट लक्षात घ्या जी कंपनी तुम्हाला मटेरियल देते तीच कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते यामध्ये कोणतेही फसवणुकीसारखं नाही आहे की तुम्ही मटेरियल तुमच्याकडून घेणार आणि तुमच्याकडून आम्ही खरेदी करणार तो फ्रॉड नाही आहे सोलर सिस्टम यांचं एक तर एवढं छान डिझाईन आहे रिजिट डिझाईन आहे त्याच्यामुळे ही कंपनी तुम्हाला मटेरियल देते विकायचं कसं ते शिकवते आणि कंपनी सेल्सलासुद्धा मदत करते कंपनीचं जे पोर्टल आहे त्याच्यातून ज्या ऑर्डर्स येतात त्या तुम्हाला डायव्हर्ट केल्या जातात आणि तुम्ही तिथून विक्री करूनसुद्धा कमाई करू शकता आता ती कशी करायची ते आता आपण पुढे जाणून घेऊया प्रामुख्याने त्या कंपनीचे दोन प्रॉडक्ट कोणकोणते आहेत एक तर लिथियमची बॅटरी आहे आणि सोलर पॅनल्स आहेत सोलर पॅनलची डिमांड आता दिवसेंदिवस इतकी वाढलेली आहे की प्रत्येक घरावरती तुम्हाला सोलर पॅनल्स मिळतात याच्यामध्ये तुम्हाला सरकारकडून सबसिडीसुद्धा मिळते ते सुद्धा घेऊ शकता किंवा हे प्रायव्हेटमध्ये असे प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर लिथियम बॅटरीज आहेत कंपॅरेटिव्हली ज्या दुसऱ्या चार्जेबल बॅटरीज असतात त्याच्या त्याच्या मध्ये या बॅटरीज खूप जास्त डिमांडिंग आणि खूप इको फ्रेंडली असतात त्याच्यामुळे याची डिमांड खूप जास्त आहे आता याच्यामध्ये जे बेसिक मॉडेल आहेत ते तुम्ही डीलरशिप घेऊ शकता किंवा डिस्ट्रीब्युटर घेऊ शकता डिस्ट्रिब्युटर बनणं थोडंसं जास्त खर्चिक असतं तुम्ही डीलरशिप घेऊ शकता डीलरशिपमध्ये डिरेक्टली कंपनीकडून मटेरियल घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये सेल करू शकता आता याच्यामध्ये आपण पाहूया की गुंतवणूक किती आहे किंवा काय काय रिक्वायरमेंट आहे याची सुरुवात आहे जर तुम्हाला डीलरशिप व्हायची असली तर तुम्ही बेसिक रजिस्ट्रेशन करूनसुद्धा याच्यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपयाचे रजिस्ट्रेशन चार्ज आहे म्हणजे थोडक्यात एक हजार रुपये गुंतवा आणि काम चालू करा त्याच्यानंतर तुम्हाला मटेरियल घ्यावं लागतं त्याच्याकडे तुमचे सोलर पॅनल तुम्ही तुमच्या आसपास जे कंपनीकडं मार्केटिंगचे मटेरियल मिळतं त्यांचा वापर करून किंवा कंपनीच्या वेबसाईटचा वापर करून तुमच्या एरियातल्या ऑर्डर्स जनरेट करून कमी किमान वीस पंचवीस हजाराचं मटेरियल उचलून तुम्ही तुमच्या एरियाजमध्ये इन्स्टॉलेशन करून इन्स्टॉलेशन करायला पुण्या मुंबईवरची एक टीम आहे ते तुम्हाला इनिशियली ट्रेनिंग देऊ शकतात कसं इन्स्टॉल करायचं काय करायचं तुमच्या मॅनपॉवरला पूर्ण ट्रेनिंग दिलं जात किंवा तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेऊ शकता त्याचप्रकारे डिस्ट्रीब्युटर घ्यायचं असलं तर आता सुद्धा मराठ्यातील कित्येक जिल्ह्यांमध्ये या कंपनीची अजून डिस्ट्रीब्युटरशिप गेलेली नाही डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रिब्युटर होण्यासाठी तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन करावं तुम् लागतं डीलरशिपसाठी एक हजार रुपयामध्ये आहे डिस्ट्रीब्युटरला किमान दहा हजार रुपयाच्या आसपास रजिस्ट्रेशन फी आहे तुम्ही फोनवरती कन्फर्म करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल देतो आहे त्याच्यानंतर मिनिमम मटेरियल घेताना डिस्ट्रीब्यूटर बनताना किमान एक लाख सव्वा लाखाचं मटेरियल तुम्हाला उचलावं लागतं प्रकारे तुमच्याकडे स्टोरेजसाठी अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फीटची जागा असायला हवी आणि किमान पाच ते सहा कामगार तुमच्याकडे कामाला असायला हवे कारण का तर तुम्हाला पूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटर बनताना तुमचा आवाका वाढतो तुमचा कमिशनसुद्धा वाढतं त्याच्यानंतर प्रॉफिट मार्जिन किती असतो आता प्रॉफिट मार्जिनची गोष्ट करू तर तुम्हाला किमान कमीत कमी पंधरा टक्क्यापासून ते पंचवीस टक्क्यांपर्यंत तुम्हाला प्रत्येक सेलवरती तुम्हाला प्रॉफिट मार्जिन राहतं जर तुम्ही तसं पाहायला गेलं तर लाख सव्वा लाखाच्या हो सेलमध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस हजाराचं प्रॉफिट मार्जिन राहतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एका घराच्या इन्स्टॉलेशनमध्ये किंवा एका मोठ्या बिल्डिंगच्या इन्स्टॉलेशनमध्ये चार ते पाच लाखापर्यंत सुद्धा खर्च जातो आणि तसं पाहायला गेलं तर पंचवीस टक्केच्या रेशनवर सुद्धा तुम्हाला एका बिल्डिंग पाठीमागं लाख लाख रुपयाची सुद्धा सेविंग किंवा कमाई होऊ शकते ते पण अगदी आठवडाभरामध्ये डोक्यामध्ये असेल की मग मार्केटमध्ये मा एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत तर लोकं याच कंपनीचा माल का घेतील सगळ्यात मेन म्हणजे तिचं त्यांचं जे मॉडेल आहे ते एकदम रिजिड आहे दणकट मजबूत असे मॉडेलचे पॅनल्स त्यांचे आहेत त्यांच्या एका पॅनलच्या जीवावरती पूर्ण घराच्या जेवढ्या पण लाईट्स आहेत आणि फॅन्स आहेत ते चालू शकतात दोन किंवा तीन चार पॅनल्स लावल्यानंतर ले पूर्ण ए सी फ्रीज बाकीच्या मशिनरीज सुद्धा घरातल्या चालून सुद्धा अगदी तीन चार पॅनलमध्ये सुद्धा पूर्ण घराचं काम अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होऊ शकतं पूर्ण इलेक्ट्रिसिटीची सेव्हिंग होऊ शकते त्याचप्रकारे बाकीच्या कंपन्या ज्या वॉरंटी देतात दोन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत देतात परंतु ही कंपनी मार्केट वॉरंटी रिप्लेसमेंट गॅरंटेड वॉरंटी जी देते ती देते पंचवीस वर्षाची त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की कि प्रॉडक्ट्स किती जेन्युअन असतील किंवा किती कॉन्फिडंट किंवा गॅरंटीचे प्रॉडक्ट असतील की जे पंचवीस वर्षांपर्यंतची वॉरंटी देतात त्याच्यामुळे याची डिमांड हातोहात वाढते या कंपनीबद्दल सांगायला गेलं तर मी या कंपनीची मार्केटिंग करत नाही आहे परंतु आपल्याला बिझनेस करायचा असला तर डेफिनेटली या गोष्टींचा खूप फायदा होतो या कंपनीला जेव्हा रजिस्टर झाली ऑनलाईन पोर्टलवरती रजिस्टर झाली एका वर्षांमध्ये जेव्हा पंचवीस कोटींपर्यंत अठरा कोटींपासून ते पंचवीस कोटींपर्यंत बिझनेस वाढवला ॲमेझॉनवरती रजिस्टर झाल्यानंतर था, सुद्धा लार्जेस्ट डिमांड आणि लार्जेस्ट सेलिंगपर्यंत सुद्धा ही कंपनी गेली म्हणजे तुम्ही समजू शकता की या कंपनीची जी गॅरंटी आहे वॉरंटी आहे मटेरियलची क्वालिटी आहे त्यानुसार तुम्हाला जो जो रिस्पॉन्स मिळेल मार्केटमध्ये तो तितकाच मोठा मिळेल आपण बोललो की कि इन्व्हेस्टमेंट किती लागेल मटेरियल काय लागेल आता ते कुठून येणार कसे येणार आणि आपल्याला एक्झॅक्टली वर्किंग कॅपिटल किती हवं याबद्दल आता आपण जर बोलूया कंपनीमधून जेव्हा तुम्ही डीलर व्हाल किंवा डीलरशिप घ्याल किंवा डिस्ट्रीब्युटर व्हाल तुम्हाला बेसिक पुण्या मुंबईच्या काही ऑफिसमध्ये बोलवून सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं मार्केटिंगचं मटेरियलबद्दल मार्केटिंग कसं करायचं त्याबद्दल सांगितलं जातं आता तुम्हाला कितीची गरज हवी जर समजा तुम्ही डिस्ट्रीब्युटर होत आहात आणि दहा हजार बसून रजिस्ट्रेशन केलं असेल तर एक लाख सव्वा लाखाचा माल चलावं लागतो परंतु लाईट बिल तुमचं रॅ मॅनपॉवरचे जे पगार वगैरे आहे आणि तुमची जे काही बेसिक जे फर्निचर वगैरे आहे ते एक मिळून एक लाखभर रुपयाचं तुम्हाला एक पहिल्या दोन महिन्यांमध्ये खर्च होऊ शकतो लाख द किंवा तीन महिन्याचा खर्च पकडू आपण आणि सुरुवातीचं मटेरियल उठवण्यासाठी एक लाख सव्वा लाखाचं मटेरियल म्हणजे अगदी दोन लाखांमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर बनू शकता आणि जर समजा एक किंवा दोन जरी ऑर्डर आल्या तरी तुम्हाला अगदी पन्नास सुद्धा कमाई होऊ शकते इथंपर्यंत तुमचं जे कॅपिटल आहे पटकन याच्यामध्ये रिकवर होऊन जाईल म्हणाल की यार मी ही बिझनेस आयडिया तर खूप लोक करतात किंवा मार्केटमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत तर मग याच्यामध्ये मी वेगळं काय करून कसं कमाई करू शकतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूज असल्यामुळे त्यांच्या मटेरियलची कॉस्ट पण तेवढी आहे आता इथे तुम्हाला कमी कॉस्टमध्ये चांगलं मटेरियल मिळतं आणि हेच तुम्ही जेव्हा लोकांना पटवून सांगाल तेवढ्याच तुमच्या ह्या ऑर्डर वाढतात याच्यामध्ये दुसरा सल्ला काय की कंपनीच्या ज्या ऑनलाईन पोर्टलवरती किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून जे पण सेल होणार आहे किंवा जो काही बुकिंग होणार आहे ते मार्फत सुद्धा विकलं सुद्धा तुम्हाला त्याचं प्रॉफिट मिळू शकतं त्याचप्रकारे तिसरं ऑप्शन सांगतो तुमच्या आसपासच्या कितीही कंपन्या असल्या तर तुम्ही तिथल्या लोकल कंपनीजमध्ये सी एस आर असतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या ॲक्टिव्हिटी असतात तुम्ही या लोकांना तुमचं मॉडेल समजावून सांगून किंवा त्या कंपन्यांना पटवून देऊनसुद्धा डायरेक्ट कंपन्यांकडूनसुद्धा ऑर्डर घेऊ शकता एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात आपल्याकडच्या की ज्यांना रिन्युएबल एनर्जीमध्ये जायचं असतं सरकारकडून त्याचा ते त्यांना टॅक्स बेनिफिट घ्यायचा असतो तर अशा वेळेस तुम्हाला तुम्ही असे चांगले ऑप्शन्स त्यांना देऊन कंपन्यांकडून डायरेक्टली ऑर्डर घेऊ शकता आणि जर एक जरी कंपनीची ऑर्डर जर तुम्हाला बुक झाली तर तुम्हाला अगदी दहा ते वीस लाखाचं सुद्धा प्रॉफिट होईल इतकं मटेरियल तुम्ही विकू शकता फक्त एका ऑर्डरवरती त्याच्यामाश्या तीन प्रकारे सुद्धा तुम्ही हे मटेरियल विकूनसुद्धा चांगली घसघशीत कमाई करू शकता तर डेफिनेटली ही बिझनेस आयडिया अगदी हजार रुपयांमध्ये सुद्धा सुरुवात होऊ शकते करायला गेलं तर सगळं काय होऊ शकतं फक्त करणारा पाहिजे ही व्हिडिओ आवडली तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच